नमस्कार मित्र, आज दिवाळीचा पहिला दिवस, पहिली पहाट आणि अभ्यंग स्नान। दिवाळी हा सण असा आहे की आपण कितीही मोठे झालो, कितीही संकट आले, तरी तो तसाच बालपणीसारखा साजरा करतो आपण। मला आठवतोय सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर आणि प्रश्नपत्रिकेसोबत मिळालेला दिवाळीचा अभ्यास। शेवटचं ते पान बघून पेपरचं टेन्शन निम्मं होऊन जायचं आणि दिवाळीच्या सुट्टीतला दिनक्रम डोळ्यासमोरून हळूच तरळून जायचं। डोळ्यासमोर अगदी बालपण उभं राहतंय बघा। बाबांना दिलेली फटाक्यांची यादी, नवीन कपड्यांसाठी केलेलं हट्ट, कंदील बनवण्यासाठी गोळा केलेल्या काठ्या आणि बरंच काही। दिवसागणिक वाढणारी थंडी अधिकच बोचरी होत जायची आणि हळूहळू तो दिवस जवळ येत जायचा। दिवाळीच्या आदल्या दिवशी दारासमोर कंदील लागला की दिवसभरात थकलेलं शरीर पहिल्या पहाटाच्या गोड आठवणीत पांघरुणात शिरायचं। किती काव्यात्मक होतं हे सर, आपण सगळ्यांनीच ती सुंदर रात्र नक्कीच अनुभवलेली असेल। खेळून शरीर थकलेलं असलं तरी मन मात्र हेलकावे खायचं, ते फक्त सुंदर पहाटेच्या प्रतीक्षेत। अशातच ती सुंदर पहाट व्हायची, आईचा प्रेमळ स्पर्श अलगत पाठीवरून फिरायचा, धावत जाऊन उंबरट्यापर्यंत पोचायचो आणि किलकिलणाऱ्या डोळ्यांनी तो क्षण नजरेत सामावून घ्यायचो। रात्रीच्या गडद अंधारातून सोनेरी पहाट पिवळसर किनार ओढून समोर यायची, वातावरण लक्ष दिव्यांच्या आणि कंदिलांच्या प्रकाशात तेजोमय होऊन जायचं आणि कुठूनशी ती अजरामर झालेली भूपाळी कानावर यायची। आजही तीच भूपाळी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आपले मित्र आणि मैत्रिणी घनश्यामसुंदर। या भूपाळीच्या मंजूळ सुरांनीच आम्ही आपल्याला व आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो। घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लव करी वनमाळी, वनमाळी उठी लव करी वनमाळी, उदया चळी मित्र आला। घनश्याम सुंदरा, अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी, प्रभात काळी उठून काळी तीर्थपथ लक्ष्मी, करुणी चढा संमार्जन घेऊनी
कुक्षी हॅपी दिवाळी टू यू ऑल. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.